लक्षण गुरु चरिताचे कर पारायण गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरु चरिताचे कर पारायण गुरु बघ सांगे। हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की सगळे नक्कीच मजेत असाल। आणि जसं तुम्ही परवा सांगितलं होतं, आज माझा वॅक्सिनचा डोस आहे, आजची अपॉइंटमेंट आहे माझी, तर आता मी तिकडेच निघाली आहे। या दोघांना आजीकडे सोडेल आणि मग मी वॅक्सिनसाठी जाईल, मग मी दाखवेल तुम्हाला तिकडे। आणि ही पात्रडी गावाची शाळा आहे, इथे मी आता वॅक्सिन घेतलं आहे। आणि मागे बघितलं तुम्ही, या ठिकाणी वॅक्सिनेशन चालू आहे। माझा फर्स्ट डोस होता, गर्दी नव्हती तर माझं काम पटकन झालं आहे। तर मग आता वॅक्सिन झाल्यानंतर आम्ही बघतो पुढे काय। आणि आज दत्त जयंती पण आहे, जरी मी सकाळी वॅक्सिन घेतलं आहे पण मग मला नैवेद्य पण करायचा होता। आणि त्यासाठी मी नैवेद्याला आता काय बनवलं आहे मी ते तुम्हाला दाखवते आणि दाखवते। आणि मी आज संध्याकाळच्या जेवणासाठी व्हेज बिर्याणी बनवली आहे आणि शेवयांची खीर बनवली आहे, तर मी तुम्हाला ती दाखवते। तर इथे मी बिर्याणी दमायला ठेवली आहे, ही आहे व्हेज बिर्याणी। हिची रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करता नाही आली, कारण मी वॅक्सिन पण घेतलं होतं आणि मला थोडा त्रास पण होत होता। तर ह्याच्यावरती मी कलर वगैरे ॲड केला आहे आणि फ्राईड कांदा टाकलेला आहे। आणि इकडे बनतं आहे माझं शेवयांची खीर, तुम्ही बघा एकदम छान तिला मस्तपैकी उकळते ती। आणि आता ही गरम गरम खीर आणि बिर्याणी आम्ही जेवणार आहोत। आणि मी जेवायला बसतो आहे, हे ताट वाढतो आहे आणि या तिघांना खूप भूक लागली आहे। इकडे कांदा पण कापून ठेवला आहे आणि खीर आहे। मी जेवायला बसतो आहे, हे ताट वाढतो आहे आणि या तिघांना खूप भूक लागली आहे। इकडे कांदा पण कापून ठेवला आहे आणि खीर आहे। आम्ही प्रार्थना म्हणतो आणि आम्ही जेवणाला सुरुवात करतो। तर आम्ही खूप छान जेवलो, पोटभर जेवलो मस्तपैकी। आणि आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते आहे। माझी बिर्याणीची रेसिपी आणि खीरचा प्रसाद तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सुरक्षित रहा, लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह।